आणि याच पार्श्वभूमीवर आधारित आणखीन काही बातम्या थोडक्यात. पुलवामामधील हल्ल्यानंतर नवी दिल्लीमध्ये उच्च सदस्य बैठक झाली. या बैठकीला केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग, सुरक्षा सल्लागार अजित डोवाल उपस्थित होते. दरम्यान राजनाथ सिंग आज श्रीनगरला जाणार आहेत. पुलवामात झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्रीय सरकारनं राष्ट्रीय सुरक्षेविषयी आज केंद्रीय मंत्रिमंडळाची सुरक्षा समितीची तातडीची बैठक बोलावली आहे. पंतप्रधानांच्या निवासस्थानी ही बैठक होणार आहे. तर सकाळी 9:15 ही बैठक होणार असल्याची माहिती मिळते. पुलवामामधील दहशतवादी हल्ल्यानंतर नवी दिल्लीमध्ये हालचालींना आता वेग आलाय. एनआयएची टीम आज पुलवामात जाणार आहे. तर एनआयएची टीम घटनास्थळाची पाहणी करणार असून एनआयएची 12 सदस्यीय टीम ही पुलवामा हल्ल्याची चौकशी करणार आहे. एनआयएची टीम पुलवामामध्ये जाणार असून घटनास्थळावर जाऊन या संदर्भातली पाहणी करणार आहे. जम्मू चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजने पुलवामा इथल्या झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ शांततापूर्ण जम्मू बंदची घोषणा केली आहे. जम्मू काश्मीरमधील पुलवामा इथे दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या ताफ्यावर आत्मघातकी हल्ला केला. या हल्ल्यात 44 जवान शहीद झाले तर अनेक जवान या हल्ल्यात जखमी झाले. तर दुपारी 2 सुमारास पुलवामाच्या अवंतीपुरा भागात हा हल्ला करण्यात आला. 3 दशकातील सर्वात मोठा आणि भीषण असा हा आत्मघातक हल्ला झाला. जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेनं या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली. या संपूर्ण हल्ल्याची जबाबदारी जैश ए मोहम्मदनं एका स्थानिक वृत्तसंस्थेला फोन करून दिल्याचं कळत आहे. आदिल अहमद दार या दहशतवाद्यानं हा हल्ला घडवलाय. आदिल अहमद हा 2016 नंतर दहशतवादी संघटनेत भरती झाला होता. लष्कराचा ताफा जम्मूहून श्रीनगरला येत होता आणि याचवेळी आदिल या दहशतवाद्यानं स्फोटकांनी भरलेली कार सीआरपीएफच्या ताफ्याच्या दिशेनं नेली आणि त्यानंतर सीआरपीएफच्या गाडीला स्फोटकांनी भरलेल्या कारनं धडक दिली आणि स्फोट घडवून आणला. जवळपास 350 किलो स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ कार सीआरपीएफच्या ताफ्यावर आदळण्यात आली. सीआरपीएफच्या 55 जवानांपैकी यामध्ये 44 जवान शहीद झाले. पुलवामाच्या अवंतीपुरामध्ये झालेला हा हल्ला उरी हल्ल्यानंतरचा भीषण दहशतवादी हल्ला मानला जातो. या हल्ल्यानंतर शोपिया आणि कुलगामामध्ये देखील हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुलवामाच्या हल्ल्यानंतर अवघ्या काही मिनिटातच दहशतवादी संघटना जैश ए मोहम्मदनं या हल्ल्याची जबाबदारी घेत एक व्हिडिओ प्रसिद्ध केलाय. त्यामध्ये आत्मघातकी हल्ला करणाऱ्या आदिल वाकस या दहशतवाद्यानं आपला अखेरचा संदेश चित्रित केलाय. सीआरपीएफ जवानांवर झालेल्या हल्ल्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विटरवरून निषेध केलाय. आपल्या शूर जवानांचं बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही, तसंच शहीद जवानांच्या कुटुंबियांसोबत संपूर्ण देश उभा आहे असं देखील मोदी म्हणाले. पाकिस्तान स्थित आणि पाकिस्तान संरक्षित जैश ए मोहम्मद या संघटनेनं हा हल्ला केलाय. पाकिस्तानचा या हल्ल्यात सहभाग आहे आणि या भ्याड हल्ल्याचा मी निषेध करतो, तसंच पाकला आम्ही अद्दल घडवू अशी प्रतिक्रिया गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी दिली आहे. दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याची घटना ही भयानक आणि संतापजनक असून संताप शब्दांमध्ये व्यक्त करू शकत नाही असं ट्विट करत अभिनेता अजय देवगण यांनी या हल्ल्याचा निषेध केलाय. दहशतवाद्यांना लक्षात राहील असा धडा शिकू असा दावा अरुण जेटलींनी केलाय. तसंच जे या हल्ल्यात शहीद झाले त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत असंही ते म्हणाले. आमच्या धाडसी सीआरपीएफ जवानांचं बलिदान विसरलं जाणार नाही, सोनिया गांधींनी पुलवामा हल्ल्याचा निषेध केलाय. जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी सीआरपीएफ जवानांवर केलेल्या भ्याड हल्ल्यानं अस्वस्थ झाल्याचं म्हणत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी शहीद आणि जखमी झालेल्या शूरवीरांना श्रद्धांजली वाहिली आहे आणि शहीदांच्या कुटुंबियांप्रती सहवेदनाही व्यक्त केल्या. पुलवामाच्या दहशतवादी हल्ल्यात जे जवान शहीद झाले त्यावर तीव्र दुःख व्यक्त करण्यात आलेलं आहे आणि हे दुःख काय असतं हे मी समजू शकतो अशी प्रतिक्रिया काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी दिली आहे. प्रियंका गांधींनी लखनौमध्ये पत्रकार परिषद आयोजित केली होती, मात्र जम्मू काश्मीरमध्ये झालेल्या हल्ल्याची बातमी कळताच शहीदांना श्रद्धांजली वाहत प्रियंका गांधींनी आपली पहिलीच पत्रकार परिषद संपवली. पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांची 56 इंच छाती फुगून या हल्ल्याला उत्तर देणार का असा प्रश्न काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केलाय.
पुलवामा इथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याला जशास तसं उत्तर द्या असं आवाहन आता सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलंय. मागच्या वेळी जसं उत्तर दिलं तसंच उत्तर आताही देण्याची गरज आहे असं म्हणत मोहन भागवत यांनी पुलवामा इथे शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहिली आहे. पुलवामातील दहशतवादी भ्याड हल्ल्याचा निषेध व्यक्त करत संपूर्ण देश सीआरपीएफ जवानांच्या कुटुंबियांच्या पाठीशी असल्याचं ट्विट महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलंय. सगळे राजकीय मतभेद बाजूला ठेवून या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देण्याची हीच योग्य वेळ आहे असं राज ठाकरे यांनी म्हटलंय. शहीदांच्या कुटुंबियांच्या दुःखात महाराष्ट्र नवनिर्माण सेना सहभागी आहे असं देखील राज ठाकरे यांनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटलंय. पुलवामात झालेल्या हल्ल्यावर तीव्र दुःख व्यक्त करत हे हल्ले संपवण्यासाठी सर्व राजकीय पक्षांनी एकत्र यावं असं मत मेहबूबा मुफ्ती यांनी व्यक्त केलंय. केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी या हल्ल्याचा निषेध व्यक्त करत शहीदांना श्रद्धांजली वाहिली. शहीदांचं बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही, दहशतवाद्यांना धडा शिकू अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. शहीद जवानांच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबाचा बदला घेणार अशी संतप्त प्रतिक्रिया माजी लष्कर प्रमुख आणि केंद्रीय मंत्री व्ही के सिंग यांनी दिली आहे. शहीदांच्या कुटुंबियांसाठी माझ्या प्रार्थना असं ट्विट करत अभिनेता अभिषेक बच्चन यांनी शहीदांना श्रद्धांजली वाहिली आहे. पुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा देशभरातून निषेध व्यक्त करण्यात येतोय. ठिकठिकाणी पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा दिल्या जात आहेत. पाकिस्तान आणि त्यानं पोहोचलेल्या दहशतवाद्यांना कायमचं संपवण्यासाठी आणखीन एका सर्जिकल स्ट्राईकची गरज असल्याचा सूर सर्वसामान्यांकडून ऐकायला मिळतोय. भोपाळमध्ये लोकांनी रस्त्यावर उतरत पुलवामा हल्ल्याचा निषेध केला. आरपारची लढाई पाकिस्तान सोबत व्हायलाच हवी या घटनेचा मी तीव्र धिक्कार करतो, रामदास आठवलेंनी अशा शब्दांमध्ये या ठिकाणी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. संयुक्त राष्ट्राने देखील जम्मू काश्मीरच्या पुलवामामध्ये झालेल्या हल्ल्याचा तीव्र निषेध केलाय. जवानांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी असल्याचं त्यांनी म्हटलंय. बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी या दुःखद क्षणी आम्ही भारताच्या आणि भारत सरकारच्या बाजूने उभे असल्याचं ट्विटरच्या माध्यमातून म्हटलंय. पुलवामामध्ये झालेल्या हल्ल्याचा सर्व स्तरातून निषेध नोंदवला जातोय. काल रात्री मुंबई रस्त्यावर उतरून शिवसैनिकांनी याचा तीव्र शब्दांमध्ये निषेध नोंदवला. यावेळी पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणाही देण्यात आल्या. या हल्ल्यात भागीरथी सिंग हा जवान शहीद झाला. त्याच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे. संपूर्ण गावावर देखील शोकाकुल असं वातावरण या गावात बघायला मिळत आहे. पुलवामामध्ये झालेल्या हल्ल्यात जवान अजित कुमार आझाद शहीद झाले आहेत. त्यांच्या परिवारावरती शोककळा पसरली आहे. भाजप सेनेच्या युतीविषयी अनेक तर्कवितर्क लढवले जात असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंशी जवळपास तासभर चर्चा केली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर युतीविषयी सकारात्मक चर्चा झाल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे. तर युतीचा घोळ सुरू असताना दुसरीकडे काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी जवळपास निश्चित झाली. राष्ट्रवादीच्या बैठकीनंतर प्रफुल्ल पटेल यांनी ही घोषणा केली आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या बैठकीत युतीवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे माढ्यातून निवडणूक लढवण्यासाठी शरद पवारांना पक्षाच्या नेत्यांनी आग्रह केलाय. त्याबाबतचा निर्णय पवारच जाहीर करतील अशी माहिती अजित पवार यांनी दिली आहे. भारिपचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी पुन्हा एकदा काँग्रेसला लक्ष्य केले. आरएसएस आणि भाजपच्या 2024 पर्यंतच्या संविधान बदलण्याच्या भूमिकेवर काँग्रेसनं आपली भूमिका स्पष्ट करावी. काँग्रेसनं आपला अजेंडा स्पष्ट केला तरच भारिप महाआघाडीत सामील होईल असं देखील प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलंय. माढा आणि बारामतीच्या जागेसाठी भाजपनंतर आता रासपनंही आपला दावा सांगितलाय. आम्ही 5 जागांची मागणी केली, त्यातल्या 2 जागांसाठी आम्ही आग्रही आहोत असं जानकरांनी म्हटलंय. नाशिकमधून छगन भुजबळ यांच्या ऐवजी लोकसभेसाठी समीर भुजबळ उमेदवार असतील. छगन भुजबळ यांनी लोकसभेच्या रिंगणातून माघार घेतली आहे. तर ठाण्यातून गणेश नाईक यांच्या ऐवजी संजीव नाईक यांना उमेदवारी देण्यात येणार आहे. गेल्या आठवड्यात पुण्यामध्ये झालेल्या एका कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री आणि भाजपचे अध्यक्ष राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी बारामती लोकसभा मतदारसंघ जिंका असं विधान केलं होतं. यानंतर बारामतीत कमळ कधीच फुलणार नाही अशा आशयाचे फलक लावण्यात आले. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची तब्येत खालावल्यामुळे त्यांना उपचारासाठी नोबेल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय. अशक्तपणा आल्यानंतर त्यांच्यावर अण्णांची सध्या त्यांची तपासणी सुरू असल्याचं कळतंय.
सांगली जिल्ह्यातील वाळवामध्ये 12 पिवा वसाहतीत भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीमुळे एकामागोमाग एक अशा 5 सिलेंडरचा स्फोट झालाय. या भीषण आगीत 12 बिगा वस्तीतील शेतमजुरांची तब्बल 24 घरं जळून खाक झाली. सिंधुदुर्गात मानवी वस्तीत बिबट्यानं हल्ला केलाय. दोडा मार्ग तालुक्यातील परमे गावातील 7 घरांमध्ये बिबट्यानं अक्षरशः धुमाकूळ घातला. यामध्ये 3 जण गंभीररित्या जखमी झाल्याचं कळत आहे. शेतात राहणाऱ्या अंजनाबाई पवार या विधवा महिलेच्या झोपडीला आग लावून सर्व संसार उपयोगी वस्तू जळून या ठिकाणी खाक झाले आहेत. सटाणा तालुक्यातील वायगाव इथली ही दुर्दैवी घटना आहे. गेवराई शहरातील 2 अल्पवयीन मुलींनी आपल्या प्रियकरासोबत धूम ठोकले. या प्रकरणी गेवराई पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे. व्हॅलेंटाईन डेच्या आदल्या रात्रीत त्यांनी धूम ठोकल्याची चर्चा आहे. शिवाय दोन्ही मैत्रिणी एकमेकींच्या जीवलग असल्याचं देखील सांगण्यात येत आहे. दुकानं बंद करून सोन्याचा ऐवज सोबत घेऊन जाणाऱ्या सराफा व्यापाऱ्याच्या मोटरसायकलला मागून धडक देऊन पाथरी शहरातील जिल्हा परिषद मैदानाजवळ त्याला लुटण्यात आल्याची घटना घडली आहे. जिंतूर तालुक्यातील येलदरी येथून परभणी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपलाईनचं काम पूर्णत्वास आलंय. आता या पाईपलाईनच्या टेस्टिंगच्या कामाला सुरुवात झाली आहे. पाईपच्या या टेस्टिंग दरम्यान यामध्ये अनेक ठिकाणी गळती असल्याचं देखील उघड झालंय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि गौतम बुद्ध यांच्या देशभरातील तीर्थस्थळांचं दर्शन व्हावं या अनुषंगाने नागपुरातून समानता एक्सप्रेस ही विशेष ट्रेन रवाना झाली. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी या ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला. धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील अक्कलपाडा मध्यम प्रकल्पातून पांझरा नदी पात्रात पाणी सोडण्यात आलं. जिल्हा प्रशासनाच्या आदेशानंतर धुळे पाटबंधारे विभागातर्फे हे पाणी सोडण्यात आलं. देवरे तालुक्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 ट्रक आणि कारचा अपघात झाला. यामध्ये एकाच कुटुंबातील 2 जणांचा मृत्यू झालाय तर 4 जण जखमी असल्याचं कळतंय आणि जखमींना उपचारांसाठी नागपूरला हलवण्यात आलंय. वाहन चालकांच्या बेशिस्तपणामुळे गेल्या 5 वर्षात 988 लोकांनी आपला जीव गमावलाय. यासाठी पोलीस विभागाकडून न्यायालयाच्या निर्णयानुसार कठोर उपाययोजना सुरू करण्यात आल्या. दरम्यान वाहतूक शाखेनं आतापर्यंत 250 परवाने रद्द केले आहेत. आपल्या मैत्रिणीची हाऊस पुरवण्यासाठी 2 अल्पवयीन मुलांनी चक्क 1-2 नव्हे तर तब्बल 13 दुचाकी चोरल्याचा प्रकार पोलीस तपासात उघड झालाय. नाशिकच्या भद्रकाली पोलिसांनी ही कारवाई केली आहे. मालेगावात वंचित बहुजन आघाडीची सभा झाली. यामध्ये प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेस आणि आरएसएसवर जोरदार हल्ला चढवला. यावेळी त्यांनी लोकसभा निवडणुकीसाठी धुळे मालेगाव मतदारसंघातून उमेदवारही जाहीर केला आहे. भुसावळमधील एकनाथ खडसेंच्या मतदारसंघात प्रकाश आंबेडकरांची सभा पार पडली. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर भाषण केलं मात्र खडसेंवर बोलणं टाळलं. यावेळी लोकसभेचे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार म्हणून नितीन कांडेलकर यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. बुलडाण्यातील खामगाव तालुक्यामध्ये कृषी विभागाच्या मागे त्याला शेततळ या अभियानांतर्गत 624 शेतकऱ्यांना शेततळ्याचा लाभ मिळाला आहे तर 31 जानेवारी 2019 पर्यंतची ही आकडेवारी समोर आली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीत रिक्षा संघटना आणि वडाप संघटनेमध्ये वाद पेटलाय. दोन्ही संघटनेच्या वादात जनतेचे हाल होत आहेत. वडाप चालकांनी शहराच्या 5 किलोमीटर मधील प्रवाशी घेऊ नये असा फतवा रिक्षा चालकांनी काढल्यामुळे या ठिकाणची वडाप वाहतूक बंद आहे. अहमदनगर जिल्ह्यातल्या संगमनेर तालुक्यातील अकलापूर इथल्या आश्रमशाळेतील 350 विद्यार्थी उपोषणाला बसले. दिलीप गुंजाळ या अधीक्षकांची बदली करण्याच्या मागणीसाठी विद्यार्थी आक्रमक झाल्याचं बघायला मिळत आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिंपरी तालुक्यात कान्हरगाव अभयारण्याला दिलेली मान्यता रद्द करण्याच्या मागणीवरून तहसील कार्यालयावर आदिवासी नागरिकांचा मोर्चा काढण्यात आला. शिवाजी चौकातून निघालेला हा मोर्चा या उपविभागीय अधिकारी कार्यालयावर धडकल्याचं बघायला मिळालं. बदलापूर जवळील राहटोली गावात सरकारी जत्रा भरली. या जत्रेमध्ये दाखले तसेच त्याचबरोबर अनेक कागदपत्र महत्वाची उपलब्ध करण्यात आली आहेत. त्यामुळे या यात्रेला नागरिकांनी मोठी गर्दी केली. यामध्ये विद्यार्थ्यांना आणि सर्वसामान्यांना लागणारे अनेक दाखल्याचं वाटप करण्यात आलं. पुण्यातील नामवंत बिल्डर डी एस कुलकर्णी यांच्या मालमत्तेवर जप्तीची कारवाई केली जाणार आहे. डी एस कुलकर्णी यांची 900 कोटी मालमत्ता जप्तीची कारवाई होणार असून ईडीनं डी एस कुलकर्णी यांच्यावरती ही कारवाई केली आहे. गोवा मुक्ती संग्रामातील स्वातंत्र्य सेनानी उत्तम सातर्डेकर यांचे बुधवारी राहत्या घरी निधन झाले. ते 95 वर्षांचे होते. त्यांच्यावर उल्हासनगरमध्ये शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. गोर बंजारा समाजाचे आराध्य दैवत संत सेवालाल महाराजांच्या 280 जयंतीनिमित्त मुंबई ठाणे पनवेल परिसरात वेगवेगळ्या सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं.
वाशी नवी मुंबई इथून भव्य रॅली देखील काढण्यात आली होती. यावेळी गोर धर्म मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. बारवी धरण क्षेत्रात पर्यटकांना निसर्गाचा आनंद लुटता यावा या उद्देशानं वन विभागानं लाखो रुपये खर्चून जंगल सफारी सुरू केली होती. मात्र आज ही सफारी नावापुरती सुरली आहे. ही दृश्य पाहिल्यावर हे जंगल सफारीचं ठिकाण आहे की एखाद्या डम्पिंग आणि तळीरामांचा अड्डा आहे असा प्रश्न उपस्थित होतोय. पुणे जिल्हा परिषद सभापती प्रवीण माने यांच्या पाठपुराव्यानंतर संपूर्ण जिल्ह्यात आरोग्यवर्धन करण्यास सरकारनं मंजुरी दिली. आता जिल्ह्यातील 96 प्राथमिक आरोग्य केंद्र आणि 539 उपकेंद्र ही आरोग्यवर्धिनी केंद्र किंवा उपकेंद्रात रुपांतरित होणार आहेत. दापोलीमध्ये डॉक्टर अविनाश वाचा सुंदर यांचं क्लॉइयासा संस्था ही आणि डॉक्टर प्रकाश घागुरदेव दापोली यांच्या वतीनं मुकबधीर मुलांचं स्नेहसंमेलन या ठिकाणी आयोजित करण्यात आलं होतं. या स्नेहसंमेलनात मुकबधीर मुलांनी चांगलाच ठेका धरल्याचं बघायला मिळालं. युवासेना राज्य कोर कमिटीचे सदस्य योगेश कदम यांच्या वाढदिवसानिमित्त खेड तालुका शिवसेनेच्या वतीनं खेड शहरातील गोळीबार मैदानामध्ये राज्यस्तरीय ओव्हर आर्म क्रिकेट स्पर्धेला या ठिकाणी सुरुवात झाली आहे. देशभरातील आणखी काही महत्वाच्या बातम्या थोडक्यात. राज्यमंत्री आणि आमदार रवींद्र चव्हाण यांचं बनावट लेटरहेड सही शिक्के वापरून आधार कार्ड बनवून हजारो रुपये उकळणाऱ्या दोघांचा डोंबिवलीमध्ये पर्दाफाश करण्यात आलाय. या प्रकरणी अशोक काटे आणि अनिल सिंदकर यांना विष्णूनगर पोलिसांनी अटक केली आहे. बारामतीत मुख्यमंत्र्यांच्या विरोधात दुसऱ्या दिवशीही सोशल मीडियावर पोस्टरबाजी करण्यात आली आहे. गेल्या 2 दिवसांपासून वेगवेगळ्या पद्धतीनं ही पोस्टरबाजी रंगताना दिसते. क्या हुआ तेरा वादा, मागितलं होतं आरक्षण, काय दिलं धनगरांच्या लेकरांना जेल, अशा पोस्ट सध्या सोशल मीडियावर फिरताना दिसत आहेत. आंगणेवाडीची जत्रा 25 फेब्रुवारीला आहे. जत्रेसाठी भाविक मोठ्या संख्येनं आंगणेवाडीला जातात. त्यांच्या सोयीसाठी मध्य रेल्वे मार्गावरून आंगणेवाडी जत्रेसाठी विशेष 10 जादाच्या गाड्या सोडण्यात येतील. बेस्टच्या 10 जुनाट बसेसचं रुपांतरण चालत्या फिरत्या टॉयलेट्समध्ये करण्याचा प्रस्ताव बीएमसीमध्ये केवळ प्रवाशांनाही रुचलेला नाहीये. महापालिकेच्या नगरसेवकांनी बेस्टच्या वैभवाचा आणि प्रतिष्ठेचा मुद्दा मांडत अखेर काल ही कल्पना अमान्य केली आहे. महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांना अध्ययन आणि अध्यापन प्रक्रिया अधिक व्यापक व्हावी यासाठी 714 पालिका शाळांमध्ये इंटरनेट सुविधा देण्यात येणार आहेत. त्यासोबतच दूरध्वनी सेवा देखील उपलब्ध करून देण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाकडून घेण्यात आला आहे. देशविदेशातील पर्यटकांनी मोठ्या संख्येनं गेल्या वर्षी केरळला भेट दिल्यानं केरळ सरकारला 36,000 कोटी रुपयांचा महसूल मिळाला असल्याची माहिती पर्यटन संचालक पी बाला किरण यांनी दिली. विशेष म्हणजे ऑगस्टमध्ये केरळमध्ये आलेल्या पुरानंतर देखील पर्यटकांच्या संख्या घटलेली नसल्याचं बघायला मिळत आहे. एसटी महामंडळानं सुरू केलेल्या चालक आणि वाहक पदाच्या भरतीमधील 8,000 जागांसाठी अर्ज करण्याची मुदत आज संपणार आहे. कुलूमध्ये मोठ्या प्रमाणावर बर्फवृष्टी होतीये. सर्वत्र बर्फच बर्फ दिसून येतोय. कुलूमध्ये सर्वत्र पांढरी शुभ्र चादर घातलेली बघायला मिळतीये. आता बातमी क्रीडा विश्वातून. भारताची महिला बॅडमिंटनपटू सायना नेहवालनं राष्ट्रीय स्पर्धेतून माघार घेतल्याचं वृत्त नुकतंच आलंय. कोर्टचा वाद असल्यामुळे सायना या स्पर्धेत खेळणार नसल्याचं कळतंय. कसोटी क्रिकेटच्या पहिल्याच सामन्यात शतक ठोकणारा मुंबईचा युवा फलंदाज पृथ्वी शॉला दुखापतीमुळे भारतीय संघाबाहेर बसावं लागलंय. दुखापतीतून सावरत असलेल्या पृथ्वीनं नुकतीच मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची भेट घेतली आहे. सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असलेल्या राखीनं व्हॅलेंटाईन डेचं निमित्त साधत अभिनेता रणवीर सिंगसाठी खास भेट दिली आहे.